मित्रांनो, सिलेबलवर स्ट्रेस देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि जगभरातले वेगवेगळे टीचर्स त्यांच्या त्यांच्या स्टाईलने सिलेबलवरती स्ट्रेस कसं द्यायला पाहिजे हे शिकवत असतात. इंटरनेटवर आपण थोडं सर्च केलं तर त्यांना पण आपल्याला बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळतात. मला एक गोष्ट खूप छान सापडली, एक रॅचल नावाचे टीचर आहेत, त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की जो लॉंग जिथे आपल्याला स्ट्रेस द्यायचा आहे जो भाग मोठा आहे त्याला मोठा डा म्हणायचं. इथे बोर्डवर लिहिलं डा कॅपिटल. आणि ज्यांच्यावरती आपल्याला स्ट्रेस द्यायचं नाही आहे ना, जे छोटे छोटे आपण म्हणणार आहोत शब्द, त्यांना छोटा डा डी स्मॉल. ह्या डा आणि डा यांना एकत्र करून आपण एक लय साधू शकतो, एक रिदम साधू शकतो. पण बघूया, सपोज हा वर्ड आहे शेजारी, काय आहे फॉर्च्युनेट, राईट. ह्याला एक्झॅक्टली याला स्ट्रेस देताना आपण काय करणार लक्षात घ्या. आता ह्याचं खरं वाचन असं आहे की त्याला खरं असं म्हटलं पाहिजे फॉर्च्युनेट, फॉर्च्युनेट, फॉर्च्युनेट. आपल्याला आता पहिल्या ज्याच्यावर आपण स्ट्रेस देणार आहे ना, मग त्याला आपण मोठा डा डा याप्रमाणे घ्या, ठीक आहे. ज्या शब्दांच्या शेवटी एल वाय आहे, ज्या शब्दाच्या शेवटी नुसतं वाय आहे, अर आहे, ऑर आहे, असे जे शब्द तीन सिलेबलमध्ये येतात त्यांच्या पहिल्याच सिलेबलवरती आपल्याला स्ट्रेस द्यायचा असतो. ही बाब नीट समजून घ्या. आता फॉर्च्युनेट या शब्दांमध्ये आपण पहिल्या भागावरती स्ट्रेस दिला आहे डाटा फॉर्च्युनेट. हा शब्द काय जनरल, जनरलच्या स्पेलिंगमध्ये जी ई एन ई आर ए एल इतकं सगळं आहे, राईट ना. परंतु म्हणताना तो शब्द म्हणताना त्यातला जो ई आहे ना तो म्हणायचा नसतो डायरेक्टली जनरल, जनरल. आपण असं नाही म्हणणार त्याला जनरल, आपण म्हणणार जनरल, ठीक आहे ना. बघा हा शब्द काय आहे, व्हिडिओ नाही म्हणणार त्याला, आपण काय म्हणणार व्हिडिओ, व्हिडिओ. पहिल्याला स्ट्रेस व्हिडिओ, व्हिडिओ. आणखी एक शब्द काय आहे पॉप्युलर, पहिल्या जोरात म्हणा, पहिल्यावरती स्ट्रेस द्या पॉप्युलर डा डटा, पॉप्युलर डा डटा. समजतंय? तुम्ही असं लावून बघू शकता हे म्युझिक, तुम्ही प्रत्येक शब्दाला लावून बघू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला ते समजू शकेल. एक शब्द आहे सपोज रॅशनल, इथे पहिल्यावरती रॅशनल, ठीक आहे. पहिल्याला उचलं त्याला रॅशनल, रॅशनल. ब्युटिफुल, ब्युटिफुल. आपण स्टार्टला उचल त्याला ब्युटिफुल ना, ब्युटिफुल. याप्रमाणे आपल्या शब्दाला उचलता आलं पाहिजे. हा शब्द काय कॅरेक्टर, तिथे पण पहिल्याला उचल त्याला कॅरेक्टर, कॅरेक्टर, कॅरेक्टर. फिजिकल, फिजिकल, फिजिकल. मित्रांनो, सगळ्याच शब्दांना त्याचे तीन भाग पडतात, असं सगळ्याच शब्दांना आपण पहिल्याच भागावरती पहिल्याच सिलेबलवर स्ट्रेस करून नाही चालणार. काही काही शब्द असे असतात की ज्यांच्या मिडल पार्टवरती म्हणजे सेकंड भागावरती आपल्याला सिलेबलवर स्ट्रेस करायचं असतं. ज्या ज्या शब्दांच्या शेवटी शन असेल, मंच असेल, इक असेल, असे जे शब्द असतील अशा शब्दांच्या हे जे त्यांना सफिक्स लागले आहेत ना त्यांच्या अलीकडे आपल्याला स्ट्रेस द्यावा लागतो. हा वर्ड बघा, आपण त्याला परफेक्शन म्हणतो तसा, पण त्याला करेक्टली वाचताना परफेक्शन असं वाचलं जातं किंवा म्हटलं जातं. म्हणजे आता शनच्या अलीकडे आहे फॅक्ट, राईट. मग शनच्या अलीकडे फॅक्ट आहे ना, तिथे त्याला स्ट्रेस द्यायचा, तिथे त्याला उचलायचं जोरात. परफेक्शन हा वर्ड बघा इथे. इन्व्हेस्ट, इनला नाही जोरात म्हटलं आणि अरला पण नाही जोरात म्हटलं, वेस्टला जोरात म्हटलं इन्व्हेस्ट, इन्व्हेस्ट. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. आता ते इकने एंड झालेलं ना, इकच्या अलीकडे जो वर्ड आहे ना, जो भाग आहे त्याचा सिलेबल, त्याच्यावरती स्ट्रेस केला आहे आपण. हा बघा काय वर्ड आहे, एक्सपेन्सिव्ह. तुम्ही ट्राय करून बघा, माझ्यासोबत तुम्ही म्हणून बघा, म्हणजे तुम्हाला लक्ष देईल की हां आपल्याला जमतं येते. मिडल पार्टवरती जिथे त्याचा सफिक्स लागला त्याच्या अलीकडे आपल्याला स्ट्रेस द्यायचा आहे. हा वर्ड बघा, अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह असो किंवा अग्रेशन असो, त्या प्रत्येक वेळेला आपल्याला
ग्रेस या भागावरती आपण स्ट्रेस देणार आहोत. तर या प्रत्येक शब्दावरती आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतात. आपला रेग्युलर ओळखीचा शब्द आपला कम्प्युटर, प्युटर आपण टर्न एंड होतोय पण प्यूला आपण तिथे स्ट्रेस आउट करतो. बघा आणखी टेम्पटेशन, टेम्पटेशन जेव्हा मी काल परवाच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मागच्या की जिथे पण ए असा उच्चार होईल ना तर इंग्लिश माणसं काय करतात त्याला एला ई जोडतात, ए ई असं त्याला टर्न करतात. टेम्पटेशन अशा प्रकारे त्याला झालं पाहिजे. हा एक बघा शब्द नेहमीच आता काय इंडस्ट्री आहे पण त्याला पूर्ण असं एकाच लिहिलं व्हेन एव्हर यू आर प्रोनाउन्सिंग द वर्ड इन द फ्लॅट वे इट्स रॉंग इन इंग्लिश. सो द वर्ड शुड बी प्रोनाउन्स्ड इन सम टोनेशन, देयर शुड बी सम स्ट्रेस, सम अपसाइड डाउन साइड इन द वर्ड, राइट? जस्ट नॉट इंडस्ट्री, इट शुड बी इंडस्ट्री. इन आणि री यांना दोघांना खाली राहू देत, डस्ट याला मात्र वरती गेला पाहिजे. हा वर्ड बघा क्रिएशन, शनच्या अलीकडे काय आला ए आलं ना तिथे आपण स्ट्रेस दिला क्रिएशन. इनजस्टिस, इनजस्टिस जस्टवरती आपण स्ट्रेस देतोय. म्हणजे प्रत्येक वेळेला काय असं कंपल्सरी नाही की पहिल्यांदाच, काही काही वेळेला आपण पहिल्यांदा, काही काही वेळेला दुसऱ्यांदा, कधी कधी तर तिसऱ्यांदा सुद्धा आपल्याला स्ट्रेस द्यावा लागतो. मग असे जो ड डा डाचं आपल्याला तुम्हाला सांगितलं होतं ते इथे पण तुम्ही वापरू शकले असते. कम्प्युटर द डाटा, टेम्पटेशन द डाटा, परफेक्शन इन्फेक्शन इन्स्पेक्शन द डाटा, द डाटा द डाटा, कमीशन द डाटा, एज्युकेशन शनच्या अलीकडे काय होतं शनच्या अलीकडे उचललं जातं हे तुमच्या लक्षात येतंय का? एज्युकेशन द डाटा. मनच्या नावांमध्ये पण बघा तुम्ही सप्टेंबर, सप्टेंबर टेमला उचललं टेंबर. डिपार्टमेंट, डिपार्टमेंट मनच्या अलीकडे आपण डिपार्टमेंट. कॅमेरा, कॅमेरा तुरणाच्या अलीकडे आपण उचललं झालं ना. इंटरनल एक्स्टर्नल, इट्स अवर इंटरनल मॅटर, इट्स अवर एक्स्टर्नल सिच्युएशन. ह्याप्रमाणे शब्दांना आपल्याला उचलता आलं पाहिजे कोणत्या ठिकाणी त्याला स्ट्रेस आहे. जर मग आता जितके शब्द आपण जास्त ऐकू, जितकं आपण जास्त ऐकू तितकी आपली जास्त प्रॅक्टिस होणार आहे. तुम्ही एक सिम्पलशी गोष्ट करू शकता, एखादा ॲप डाउनलोड करू शकता प्रोनाउन्सिएशनच्या बाबतीतलं खास, आणि तो वर्ड टाका तुम्ही आणि तो कसा प्रोनाउन्स केला जातो, त्याचा उच्चार नेमका कसा केला जातो हे तुम्हाला माहीत पाहिजे. आपल्याला नुसतं इंग्रजी येऊन नाही चालणार, आपल्याला तो इंग्रजी शब्द कसा उच्चारला जातो हे माहीत पाहिजे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जर पुढे जाऊन कधीही एखाद्या इंटरव्ह्यूला जाण्याची जर संधी मिळाली आणि त्यांनी जर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याचं उत्तर देताना त्या विचारणाऱ्याला हे कळलं पाहिजे की तुमची स्ट्रेस आणि इंटोनेशनची पण तयारी आहे. तुम्हाला समजतं की कुठल्या वर्डला उच्चार करताना कोणत्या ठिकाणी स्ट्रेस द्यावा लागतो, राईट नो? म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हे शब्द कशाप्रकारे उच्चारले जात आहेत हे आपण बघितले पाहिजेत. काही शब्द आपण असेही बघू शकतो की ज्यांच्या तिसऱ्या ठिकाणी आपण त्याला स्ट्रेस करतो, ठीक आहे ना? आता हा एक शब्द बघा रेफरी, रेफरी डबल ई, ज्याच्या पण शेवटी डबल ई येईल ना आपण त्याला काय करतो शेवटी स्ट्रेस करत असतो, ठीक आहे ना? असे काही वर्ड्स आपल्याला नक्की माहीत पाहिजे. रेफरी काय लक्षात आपल्याला याच्यामध्ये आपण ई वरती स्ट्रेस दिलं ना रेफरी रेफरी. हा एक शब्द बघा नेहमीच आपला इंजिनियर, इंजिनियर इंजिनियर इंजिन आणि याला आपण काही स्ट्रेस नाही केलं पण नियर ज्याच्या शेवटी ई आर लागलं असतं डबल ई आर खास करून डबल ई डबल ई आर त्या शब्दांना आपण शेवटी उचलत असतो इंजिनियर इंजिनियर. वॉलंटियर राईट नो वॉलंटियर आपण काय केलं तिथे वॉलनला काही नाही केलं पण थिअरला उचलू वॉलंटियर. गॅरंटी गॅरंटी आय डोंट गॅरंटी इट आय डोंट गॅरंटी इट we shall only warranty it, warranty guarantee म्हणजे टी ला आपण वाढवलं दॅट इज डा दॅट इज डा. इंजिनियर volunteer guarantee employee या सगळ्या शब्दांमध्ये आपल्याला काय कळतं की आपण शेवटी पण स्ट्रेस देतो आहे तर म्हणजे तीन सिलेबल असलेल्या वर्ड्सला पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रेस देऊन आपण म्हणू शकतो. सिच्युएशननुसार त्या शब्दावरचा स्ट्रेस आपल्याला कळला पाहिजे.
आणि आपण जी भाषा बोलणार आहोत, मी तुम्हाला का सांगतो इतक्या सगळ्या लेक्चर्समधनं, मला माहिती आहे तुम्हाला असं वाटू शकतं की अरे काय नुसतं हे शब्द शब्द आपण बघतो आहोत, परंतु जोपर्यंत ते शब्द कसे म्हणतात हे आपल्याला कळलं नाही तोपर्यंत मी भाषा तरी कसे म्हणू शकणार. आपल्याला आपली मराठी भाषेतले शब्द कसे म्हणायचे हे माहीत झालं होतं, म्हणून आपल्याला मराठी नंतर पुढे चांगली बोलता आली. आणि आपलं इंग्लिश कच्चं राहण्यामागचं कारण हेच आहे की हे शब्द नेमकं म्हणतात कसे हेच आपल्याला माहीत नाही राहत, आणि म्हणून आपल्याला पुढे मग अडचण येते. म्हणून सुरुवातीचा हा सगळा खटाटोप आपण या ठिकाणी करतो आहोत. तुम्हाला ह्या शब्दांच्या स्ट्रेसवरती काम करावं लागणार आहे. पुढच्या काही लेक्चर्समधून आपण अजून काही सवयी कोणकोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. आता याच्यानंतर मी स्ट्रेस हा भाग थोडा आवर्ता घेणार आहे. आपण आणखी वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कसं बरं त्यांची भाषा पुढे जाते ते आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला आजच्या गोष्टीचा घरी करावायचा अभ्यास म्हणून तुम्हाला काय करायचं, शब्द डाउनलोड करा. जास्तीत जास्त शब्दांची यादी तुमच्याकडे असली पाहिजे. वन सिलेबलवाले, दोन सिलेबलवाले, तीन सिलेबलवाले फक्त तुम्ही टाका फक्त गुगलवरती, तुमच्याकडे लिस्ट हजर होणार आहे. ते म्हणून बघा, नाही म्हणता आले तर तुम्ही मला त्या बॉक्समध्ये टाका, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये, सर मला हा शब्द उच्चारता येत नाही आहे, माझ्याशी संपर्क करा, आपण त्या निमित्ताने ते शब्द पुन्हा घेऊ शकू आणि तुम्हाला त्यातनं तुमचं इंग्लिश चांगलं होऊ शकेल. ठीक आहे, तर उद्याच्या लेक्चरसाठी बेस्ट ऑफ लक.